यवतमाळ जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालाय तीस जणांची नव्यानं भर पडली आहे या रुग्णसंख्येमध्ये तर सतरा जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय शनिवारी मृत्यू झालेला व्यक्ती हा शहरातील रहिवासी होता तसंच नव्यानं चौदा महिला आहेत यात नेर शहरातील आऊट इथल्या तीन पुरुष आणि तीन महिला नेर शहरातील जलाराम नगर इथले एक पुरुष नेर शहरातील शिवाजीनगर इथले एक पुरुष यवतमाळ शहरातील तारापुरा इथली एक महिला आणि आणखी यवतमाळ इथले दोन पुरुष एक महिला घाटंजी तालुक्यातील चार पुरुष पाच महिला कळंब तालुक्यातील जोडमोह इथले एक पुरुष दिग्रस इथले चार पुरुष आणि चार महिला पॉझिटिव्ह आल्या आहेत जिल्ह्यात शनिवारपर्यंत एकशे चव्वेचाळीस ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले यात आज तीस जण नव्यानं पॉझिटिव्ह आले आहेत हा आकडा एकशे चौऱ्याहत्तरवर रो पोहचलाय मात्र पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या सतरा जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय सध्यास्थितीत ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकशे सत्तावन्न यामध्ये विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळे चाचणीद्वारे तर रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आलेले सत्तावन्न रुग्ण आहेत जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाचशे अठ्ठेचाळीस एवढी झाली आहे यापैकी तीनशे चौऱ्याहत्तर जण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय तर सतरा जण मृत्यूची नोंद आहे सद्यस्थितीत आयसोलेशन वार्डात एकशे सत्तावीस जण भरती आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं सुरुवातीपासूनच आतापर्यंत नऊ हजार एकशे ब्याण्णव नमुने पाठवले असून यापैकी आठ हजार नऊशे त्र्याहत्तर प्राप्त तर, तर एकशे छप्पन्न अप्राप्त आहेत जिल्ह्यात आठ हजार चारशे पंचवीस नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचं वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनानं कळवलं आहे